दिग्रस तालुक्यातील संपूर्ण घर, जागा, शेती व भूखंड या बाबीचे संपूर्ण खरेदी विक्रीचे व्यवहार एकमेव दुय्यम निबंधक कार्यालय दिग्रस येथे प्रशासनाच्या देखरेखीत होत आहे व या कार्यालयामध्ये दलाल मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तींना कायद्याअंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. तसे फलकसुद्धा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये लावलेले आहे. परंतु दिग्रस तहसीलच्या परिसरामध्ये दलालाचा सुळसुळाट रोजच पाहायला मिळत आहे व या दलालांची मजल नोंदणी व मुद्रांक विभाग दुय्यम निबंधक श्रेणी एक या कार्यालयामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे. खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये ज्यादा दराने विक्री करून मोठा हस्तक्षेप या दलालांमुळे वाढला जात आहे. दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये मध्यस्थी दलाल यांना बंदी बाबतचे फलक नामधारी लावण्यात आले आहे का, असा एक ना अनेक प्रश्न दिग्रस तालुक्यातील जनतेमध्ये निर्माण झाले आहे. अनेक लेआउट रस्ते, नाल्या, इलेक्ट्रिक पोल, झाडे प्लॉटिंगमध्ये लावण्यात आलेले नाही व प्लॉटिंगमधून साचलेल्या पाण्याचा निवारासुद्धा होत नसल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच दिग्रस तालुक्यासह शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात लेआउटधारक व दलाल अल्प कालावधीमध्ये कोट्यवधी रुपयांचे मालक झाले आहे. दिग्रस शहरामध्ये भूखंडाचे भावसुद्धा 10 ते 12 पटीने चढल्या भावाने विक्री केली जाते. मात्र नोंदणी व मुद्रांक विभाग दुय्यम निबंधक या कार्यालयाला खरेदी विक्रीसाठी एका पटीनेच खरेदी विक्री केल्या जात असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या संपूर्ण बाबीकडे महसूल प्रशासनाचे करोडो रुपयांचे नुकसान आजपर्यंत झाले आहे. याची संपूर्ण मागील 2 वर्षांमध्ये झालेल्या खरेदी विक्री व्यवहार तपासल्यास गबाळ उघड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच नोंदणी व मुद्रांक विभाग दुय्यम निबंधक कार्यालय यांना माहिती अधिकाराअंतर्गत ब्रोकर दलालाविषयी माहिती विचारण्यात आली होती. त्याविषयी दुय्यम निबंधक श्रेणी एक तथा जनमाहिती अधिकारी दिग्रस यांनी ब्रोकर व दलाल बाबत माहिती दिली की या कार्यालयाचा अधीनस्थ एकही तथा कोणतेही ब्रोकर दलाल अधिकृत नाही. तसेच ब्रोकर दलाल यांना कार्यालयातून किंवा विभागातून कोणताही परवाना प्रदान केलेला नाही तथा केल्या जात नाही. त्यामुळे ही माहिती निरंग समजण्यात यावी अशा स्वरूपाची माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये देण्यात आली. परंतु दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरामध्ये मुद्रांक विक्रेते यांच्या कार्यालयाच्या बाहेर व दिग्रस तहसीलच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये दलालाचा सुळसुळाट फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या भोंदू दलालाच्या संपत्तीची चौकशी करण्याची गरज भासत आहे. अल्प कालावधीमध्ये कोट्यवधी रुपयांचे मालक झाले कसे? या दलालांना दुय्यम निबंधक अधिकारी हेच पाठीशी घालत असल्याचे दिग्रस शहरामध्ये चर्चा व्यक्त होत आहे. या संपूर्ण परिसरामध्ये CCTV कॅमेरा बसवल्यास मध्यस्थी दलाल यांना आळा घालता येईल, गोरगरिबांची होणारी लूट थांबेल व महसूल प्रशासनाचे होणारे नुकसान होणार नाही. महसूल प्रशासनाचे लाखो रुपयांचे होणारे नुकसान हे महसूल प्रशासनाने पुढाकार घेऊन दोषीवर दंडात्मक फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी दिग्रस शहरातील नागरिकांनी केली आहे. कसं वरिष्ठ, तुम्ही मला अहवाल पत्र दिल्याच्यानंतर मी वरिष्ठांकडे तसा अहवाल पाठवेन. ते पास करणं त्यांच्या हाती असल्यामुळे त्यांच्याकडून अहवाल आला की ते बसवत. मुद्रांक विक्रेत्याचं त्यांचं स्थळ कसं असते बाहेरचा, त्याबाबत मी वरिष्ठांकडे कळवतील. त्याच्यानंतर मग ते काय म्हणतात त्यानंतर मी तुम्हाला सांगतो. दलालाशी आणि या कार्यालयाशी काही संबंध नाही आहे. दलाल हे आपल्यापर्यंत तर येतच नाही आहे. आता त्यांचं बाहेरचं काय त्याबद्दल आपण सांगू शकत नाही. पण दलालाचं आणि ऑफिसचा काही संबंध नाही. ऑफिसमध्ये कोणतेही दलाल असं आपल्याला हस्तक्षेप करत नाही. किंवा पण जर समजा कार्यालयाशी संबंधित असेल तर आवश्यक करी. VKB न्यूजसाठी यवतमाळेतून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.